नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. निवार चक्रीवादळामुळे एकवन वाऱ्यासह तुफानी पावसाचा फटका तामिळनाडूसह पांडुचेरीला बसला आहे. दक्षिण तामिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील 13 जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासूनच पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यपालांनी येथे बुधवारी आणि गुरुवारी तारीख 25 या तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यासह तुफानी पावसाचा फटका तामिळनाडूसह पांडुचेरीला बसला आहे. चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील 13 जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. बंगालच्या उपसागरावर तयार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निवार चक्रीवादळ तयार झाले आहे. तामिळनाडूच्या दिशेने वेगाने सरकले आहे. दरम्यान 100 ते 110 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. वादळ अतितीव्र होईल तेव्हा वाऱ्याचा वेग प्रति तास 165 किलोमीटरपर्यंत पोहोचेल असे चेन्नईतील हवामान विभागाचे उपमहासंचालक एस बालचंद्रन यांनी सांगितले आहे. वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. किनारपट्टीवर व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यात येत आहे. वाहने रेल्वे पुलावर चेन्नईत काल रात्रीपासून 11 सेंटीमीटर तर उपनगरात 20 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. अनेक निवासी भागात पुरांचे पाणी आले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणी असल्याने नागरिकांची त्यांची वाहने रेल्वेच्या पुलावर उभी केली आहेत. गुरुवारीही तारीख 26 वेगवान वारे व मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री KL पळणीस्वामी यांनी आज उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात हजर राहू शकतील. दक्षिण पश्चिम रेल्वेने उद्याच्या 7 रेल्वे तर विमान कंपन्या चेन्नईने येणाऱ्या जाणारी विमाने रद्द केली आहेत. तर या निवार चक्रीवादळामुळे या 15 जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून तापमानात चढ उतार होत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या निवार या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात ढगाळ वातावरण पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून त्यामुळे आसपासच्या राज्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसणार आहेत. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, जालना, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अकोला, परभणी आदी जिल्ह्यातील काही भागात येत्या आठवड्यात पाऊस तसेच काही ठिकाणी पावसाबरोबर गारा पडतील तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही भागात पाऊस पडेल. दिवाळी संपून आता नोव्हेंबर महिन्याचा उत्तर दार्थ आला आहे. तरी विदर्भ वगळता संपूर्ण उरित राज्यात अपेक्षित थंडी पडलेली नाही. कारण हवामानात उल्लेखनीय बदल होत असून सातत्याने ढगाळ हवामान नोंदवण्यात येत आहे. तर मित्रांनो, निवार चक्रीवादळामुळे या आठवड्यात 15 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.